स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि लगेचच खोकला बरा करा. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी खोकला येत असेल तर त्यावर खूपच साधा सोपा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. उपाय सांगण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या नॅचरल घरगुती उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. आपल्याला यासाठी लागणार आहे एक कप दूध. मी येथे एक कप दूध घेतले आहे. त्याचप्रमाणे दालचिनीची पावडर मी येथे करून घेतली आहे. ही दालचिनीची पावडर आहे. हिरवी वेलची व हळद याचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. येथे मी गॅसवर एक पात्र ठेवले आहे. त्यात आपण जे दूध घेतले आहे ते एक कप दूध टाकणार आहोत. व थोडीशी त्यात पावडर टाकायची आहे दालचिनीची व थोडीशी चिमूटभर हळद व हे छान उकळून घ्यायचे आहे. हे बघा आपले मिश्रण छान असे उकळले आहे. मी येथे गॅस बंद करून देणार आहे. हे तयार झालेले मिश्रण एका गाळणीने गाळून घ्यायचे आहे. व ज्या व्यक्तीस खोकला येत आहे त्यांना सकाळी अनाशापोटी व संध्याकाळी झोपताना जेवल्यानंतर ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस असे दोन वेळेस हे दूध कोमट करून द्यायचे आहे. असे केल्यामुळे त्यांचा खोकला लगेचच बरा होण्यास मदत होणार आहे. जास्त खोकला असल्यास 3 दिवस तरी हा उपाय करावा. त्याचप्रमाणे आपण येथे हिरवी वेलची घेतली आहे. हिरवी वेलची देखील सकाळी दूध पिल्यानंतर एक वेलची पूर्ण चघळून चघळून संपवून द्यायची आहे, पूर्ण खाऊन घ्यायची आहे. असे केल्यामुळे तुमचा खोकला 3 दिवसातच पूर्णपणे बरा होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.